नमस्कार माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आत्ता नववी विषय गणित भागदौर घटक त्रिकोण सराव सरावसंच तीन पॉईंट एक मधील प्रश्न सातवा आठ व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करून घ्या बेलच्या ऐकॉनला क्लिक करा जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील चला व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न सातवा त्रिकोण ए बी सी मध्ये कोण ए व कोण बी चे दुभाजक बिंदू ओ मध्ये छेदतात जर कोण सी बरोबर सत्तर अंश तर कोण ए ओ बी चे माप काढा लक्षात आलं आता या ठिकाणी आपण आकृती काढली बघा हा त्रिकोण ए बी सी आहे हा कोण ए आहे या ठिकाणी हा कोण बी आहे आणि या कोण ए चा दुभाजक बघा हा किरण ए ओ हो आहे ना आणि या कोण बी चा दुभाजक हा किरण बी ओ आहे हे या ठिकाणी ओ बिंदू मध्ये परस्परांना छेदत आहेत कोण सी माप सत्तर अंश दिले इथे आणि आपल्याला कोण ए ओ बी चं माप काढायला सांगितलंय ठीक आहे पायरी पायरीने जाऊ उदाहरण सोपं आहे त्रिकोण ए बी सी मध्ये कोण ए व कोण बी चे अनुक्रमे किरण ए ओ व किरण बीओ हे दुभाजक आहेत किरन किरन हे थे, थे। C B आता मी बोललो किरण ए ओ आणि किरण बीओ हे दुभा आहेत. हे दिलेलं आहे त्यांनी इथे म्हणून कोण CAO बरोबर कोण बी बरोबर एक्स आता याचा अर्थ काय समजून घ्या कोण CAO च जेवढं माप आहे तेवढंच कोण BAO च आहे जे आपण एक्स मानलंय आता हे दोन्ही कोनांची माप समान काय कारण या किरण एओ नी या कोण ला दुभागलाय म्हणजे त्याचे दोन समान कोण तयार झालेले आहेत इथं या ठिकाणी कोण सी ए आणि कोण बी आहे म्हणून ते, ते दोन्ही समान मापाचे आहेत म्हणून आपण कोण सी ए बरोबर कोण बी ए आहे आणि ते आपण एक्स मानलेले हम्म हे दुसरं विधान हम्म तसच कोण सी बी ओ बरोबर कोण ए बी ओ या ठिकाणी बघा हम्म हा कोण ABO असा आहे आणि हा कोण सी असा आहे या दोन्ही कोणांचे माप समान आहेत ती आपण वाय मानलीत का समान आहेत कारण किरण BO ने त्याचे दोन समान भाग केलेले आहेत म्हणजे दोन समान कोण या ठिकाणी तयार झालेले आहेत समान मापाशी दुभाजक म्हणजे काय त्यांनी दोन समान त्या ठिकाणी भाग तयार केलेत हे तिसरं विधान झालं पुढे आपण काय म्हणतोय म्हणून कोण सी ए बी बरोबर दोन एक संशय कोन सी बी ए बरोबर दोन वया अंश याचा अर्थ काय कळला हा बघा हा कोण सी ए बी हा दोन एक्स का आला कारण हा इथे एक्स आहे कोण सी ए हा बी ए ओ एक्स आहे आणि त्या दोन कोणाची बेरीज केली की आपल्याला कोण सी ए बी मिळेल बरोबर की नाही म्हणून ते दोन एक्स झालं तसंच कोण सी बी पण तसंच आहे हा कोण सी बी ए असा आहे ना पण हा जो कोण CBO आहे तो वाय वाय अंश आहे आणि हा कोण ABO y वाय अंश आहे म्हणजे हा वाय अधिक वाय दोन वाय म्हणून कोण CBA 2y दोन वाय झालेला इतकं कळलं हे चौथ विधान कोण सी बरोबर सत्तर अंश दिलेला आहे त्यांनी कोण सी बरोबर सत्तर अंश त्याच्यामध्ये काय अवघड नाही आता हा जो त्रिकोण ABC आहे ना त्याच्यामध्ये काय आहे कोण सी अधिक कोन सी ए बी अधिक कोण CBA बरोबर एकशे ऐंशी अंश हे का तर त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते हे तुम्हाला मागे झालेलं आहे मग त्याच्यामध्ये आपण काय करू किमती म्हणजे बघा कोण सी त्यांनी दिले सत्तर अंश अधिक कोण सी ए बी दोन एक अंश इथे दिले आपल्याला आणि कोण सी बी ए दोन व अंश आहे ना चौथं जे आहे त्याच्यावरून आपल्याला कळलंय कोणसी ए बी बरोबर दोन एक्स अंश कोणसी बी ए बरोबर दोन वय अंश बरोबर एकशे ऐंशी अंश ठीक आहे पुढे म्हणून पस्तीस अंश अधिक या ठिकाणी X अधिक वाय आपण कंसात लिहिले बरोबर नव्वद अंश कसं आलं तर दोन्ही बाजूंना पण दोन्ही भागलेलं आहे त्याच्यामुळे दोन्ही ने ला भाग लावला पस्तीस येतं दोन्ही दोन भाग लावला लग तर एक येतं मग एक नाही म्हणून एक्स लिहिलं दोन ने दोन वायला भाग लावला लग तर एक वाय पण एक वाय कोण म्हणत नाही म्हणून नुसतंच वाय बरोबर नव्वद का बेनव अठरा बे शून्य शून्य म्हणून हे पस्तीस अंश अधिक कंसात एक्स अधिक वाय लिहिलेलं आहे बरोबर नव्वद अंश कंसात नसतं लिहिलं तरी चाललं असतं पण ते समजावं तुम्हाला म्हणून मी ते लिहिलेलं आहे म्हणून एक्स अधिक वाय बरोबर नव्वद अंश वजा पस्तीस अंश हे काय हे आपण पस्तीस विरुद्ध दिशेला पाठवले इथे बेरजेची क्रिया विरुद्ध दिशेला जाताना वजाबाकीची क्रिया डाव्या बाजूला बेरीज आहे पूजा बाजूला जाताना वजाबाकी म्हणून एक्स अधिक वाय बरोबर नव्वद मधून पस्तीस वजा केले पंचावन्न आलेले आहेत पाचवं मिळालं आता हे काय तुम्हाला माहितीये पस्तीस म्हणजे काय तीस आणि पाच मग नव्वद मधून तीस वजा केले किती झाले राहिले साठ पुन्हा ते पाच वजा केले पंचावन्न अशी तोंडी ना तुम्हाला बेरीज करता म्हणून एक्स अधिक वाय बरोबर पंचावन्न अंश आता पुढे बघा त्रिकोण AOB बी मध्ये आता हा त्रिकोन ए ओ बी बघा कुठे हा त्रिकोण AOB बी आहे त्याच्यामध्ये काय आहे कोण AOB बी या ठिकाणी बघा अधिक कोण ओ ए बी म्हणजे हा एक्स अंश आहे ना आणि कोण ए म्हणजे हा वाय अंश बरोबर एकशे ऐंशी अंश हा कुठला नियम त्रिकोणाच्या तीन कोनांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणून कोण ए ओ बी अधिक कोण ओ ए बी अधिक कोण ओ बी ए बरोबर एकशे ऐंशी अंश आता बघा कोण ए ओ तर आपल्याला काढायचा आहे तो माहित नाही मग तो आहे तसं लिहिला आणि कोण ओ ए बी अधिक कोण ओ बी ए म्हणजेच काय एक अधिक वाय ना कारण ओ ए बी बी ए ओ म्हणजेच ओ ए बी ना तो एक्स आहे आणि ओ बी ए म्हणजेच कोण ए बी ओ हो? तो वाय आहे बरोबर ना म्हणून आपण ते कोण ओ ए बी अधिक कोण ओबीए ऐवजी एक्स अधिक वाय लिहिलेला आहे ठीक आहे बरोबर एकशे ऐंशी अंश हे दोन व तीन वरून आपल्याला कळालेलं आहे इथे म्हणून कोण ए बी अधिक पंचावन्न अंश बरोबर एकशे ऐंशी अंश तुम्ही म्हणा पंचावन्न कुठून आले एक वाय बरोबर पंचावन्न अंश माहितीये ना ती पाचव्या विधानात आहे म्हणून कोण ए बी बरोबर एकशे ऐंशी अंश वजा पंचावन्न अंश हे का ए च माप काढायचं त्याला एकटं ठेवा पंचावन्न इकडे नको इकडे वेलजेची क्रिया आहे डाव्या बाजूला उजव्या बाजूला जाताना वाजाबाकीची क्रिया होईल म्हणून तो वजा इकडे होणार आहे एकशे ऐंशी मधून पंचावन्न गेले तर राहतात किती एकशे पंचवीस आता एक पण तुम्हाला माहिती आहे पंचावन्न म्हणजे पन्नास आणि पाच मग एकशे ऐंशी मधून पन्नास वजा केले एकशे तीस राहिले त्याच्यातून पुन्हा पाच वजा केले एकशे पंचवीस म्हणून कोण ए ओ बी बरोबर एकशे पंचवीस अंश उत्तर आपण काढलेलं आहे झालं आपलं सातवं उदाहरण आठवं उदाहरण आकृतीमध्ये रेषा ए बी समांतर रेषा सी डी आणि रेषा पी क्यू ही त्यांची छेदिका आहे किरण पी टी आणि किरण क्यूटी हे अनुक्रमे कोण पी क्यू व कोण पी क्यू चे दुभाजक आहेत तर सिद्ध करा की कोण पी टी क्यू बरोबर नव्वद अंश काय काय माहिती दिले समजून घ्या बघा कोण बीपी क्यूचा किरण पी टी हा दुभाजक आहे आता बघा कोण पी क्यू कुठं आहे हा बी पी क्यू त्याचा कि दुभाजक कोण आहे हा किरण पी टी दिसतंय ठीक आहे ही माहिती त्यांनी दिलेली आहे की नाही किरण पी टी आणि किरण क्यूटी हे अनुक्रमे पी क्यू व कोण पी क्यू डीला दुभागत आहेत दुभाजक आहेत असं त्यांनी म्हटलेलं म्हणून कोण बीपीटी बघा समजून घ्या हा कोण बीपीटी च जेवढं माप आहे तेवढंच कोण QPT च असणार आहे कारण अदुबाज म्हणजे या कोणाचे त्यांनी दोन समान भाग केलेत म्हणून कोण च जेवढं माप आहे तेवढंच कोण च असणार आहे ते आपण एक्स मानलं हे आपल्याला मिळालं पहिलं पुढे कोण BPQ क्यू बरोबर कोण बीपीटी अधिक कोण क्यूपीटी बरोबर दोन एक्स आता हे समजून घ्या हा कोण BPQ क्यू जो आहे ना तो काय असणार आहे तर कोण बीपीटी आणि कोण QPT यांच्या मापाची बेरीज बरोबर ना कोण बीपीटी अधिक हो कोन QPT ती किती थी येणार दोन एक्स येणार कारण कोन बीपीटी पण एक्स आहे आणि QPT पण एक्स आहे एक्स अधिक x एक्स बरोबर दोन एक्स हे दुसरं मिळालं आता कोण PQD चा किरण क्यूटी हा दुभाजक आहे आता कोण पी शोधा कुठे आहे हा कोण पी क्यू डी त्याचा दुभाजक कोण आहे हा किरण क्यूटी आहे बघा आहे ना हे पण त्यांनी दिलेलं आहे ना इथे म्हटलं बघा क्युटी पी क्यूडीचा दुभाजक आहे हे अनुक्रमे म्हणजे काय हा जो पीटी आहे तो याचा दुभाजक आणि हा क्युटी जो किरण आहे तो याचा दुभाजक आता म्हणून कोण डी क्यूटी बरोबर कोण पी क्यूटी बरोबर वाय म्हणून हा जो कोण डी क्यूटी आहे बर... ना त्याचं जेवढं माप आहे तेवढच कोण च असणार आहे जे आपण वाय मानलं इथं हे समजतंय ना या किरण क्यूटी मुळे ते कोणाचे दोन भाग झालेले आहेत कोणत्या कोणाचे पी डी कोणाचे त्याच्यामुळे कोण डी च जेवढं माप तेवढच कोण च माप असणार आहे ते आपण वाय मानलेलं हे तिसरं मिळालं आता कोण डी म्हणजे हा कोण जो डी क्यू पी आहे त्याचं माप म्हणजे काय ह्या DQT कोन आणि या PQT या कोणांच्या मापांची बेरीज बरोबर ना मग ते आपण वाय वाय मानलेले आहेत ना म्हणजे इकडे वाय आणि इकडे वाय मग वाय अधिक वाय किती होणार दोन वाय म्हणून इथे आपण दोन वाय लिहिले का लिहितोय हे कळलं पाहिजे बरोबर हे चौथ आता रेषा ए बी आहे ना ती समांतर रेषा सी डी आणि ही जी रेषा पी क्यू ही छेदी का आहे ही त्यांची छेदिका आहे हे पण त्यांनी दिलेलं आहे इथं पहिलंच म्हणून कोण बीपी क्यू कुठे बीपी क्यू हा बघा आहे ना इथे तयार झालेला कोण बीपी क्यू अधिक कोण डी क्यू पी बरोबर एकशे ऐंशी अंश आता हे का तर हे आंतर कोण आहेत माहिती आहेत ना आंतर कोण या दोन रेषांच्या आतील बाजूस आहेत आणि छेदिकेच्या एकाच बाजूस आहेत बरोबर आंतरकोण म्हणजे काय तुम्हाला मी माग खूप वेळास समजावून आहे या रेशी रेषांच्या आतील बाजूस आहेत आणि जी छेदी काय त्याच्या एकाच बाजूला आहेत बघा बीपी क्यू पण आणि हा डीक्यू पी पण उजव्याच बाजूला आहेत हे अंतर आहेत आणि आंतरकोनांच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते म्हणून कोण बीपी क्यू अधिक कोण डीक्यू पी बरोबर एकशे ऐंशी अंश आता कोण बीपी क्यू म्हणजे तुम्ही इथे काढले बघा दोन एक्स अधिक कोण डी क्यू पी म्हणजे काय इथे काढले दोन दोन एक्स अधिक दोन वाय बरोबर एकशे ऐंशी हे दोन व चार वरून तुम्हाला कळलेलं आहे मग आता दोन्ही बाजूला दोन्ही भागलं तर काय होईल एक्स अधिक वाय बरोबर नव्वद अंश दोन्ही बाजूंना दोन्ही भागून हे पाचवा हे कळलं ना दोन्ही भागलं इकडे म्हणून इकडे एक्स अधिक वाय राहिलं आणि इकडे बेनव अठरा बे शून्य शून्य नव्वद राहील आता त्रिकोण पीटी क्यू मध्ये आता त्रिकोण पीटी क्यू कुठे आहे हा बघा हा त्रिकोण पीटी क्यू आहे ना त्याच्यामध्ये कोण पी टी क्यू हा इथे झालाय बघा अधिक कोण क्यू पी टी हा इथे झालाय बघा अधिक कोण पी क्यू टी हा इथे झालाय बरोबर एकशे ऐंशी अंश कोण पी टी क्यू अधिक कोण क्यू पी टी अधिक कोण पी क्यू टी बरोबर एकशे ऐंशी अंश त्रिकोणाच्या तीन कोनांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते या नियमानुसार हे आपण लिहिलेलं आहे आता कोण पी क्यू आपल्याला माहिती आहे का नाही मग ते आपण आहे तसंच लिहिलं अधिक कोन क्यू पी टी एक्स आणि कोन पी, पी वाय म्हणून एक्स अधिक वाय लिहिलं आता हे कोन क्यूपीटी एक्स कशावरून इथे आहे बघा एक मध्ये कोन क्यूपीटी एक्स आणि कोण पी क्यूटी वाय कशावरून इथे आहे बघा Hmm? बर -बर एक व तीन वरून म्हणून बघा कोण पी क्यू अधिक नव्वद अंश बरोबर एकशे ऐंशी अंश तुम्ही म्हणाल एक वाय बरोबर नव्वद अंश का लिहिलं इथे आहे ना पाचव्या इथे मिळालंय ना पाचवे दाट एक्स अधिक वाय बरोबर नव्वद अंश म्हणून इथे एक्स अधिक वायच्या ऐवजी आपण नव्वद अंश लिहिलं म्हणून कोण पी टी क्यू अधिक नव्वद अंश बरोबर एकशे ऐंशी अंश पुढे म्हणून कोण PTQ क्यू बरोबर एकशे ऐंशी अंश वजा नव्वद अंश मग कोण PTQ च माप काढायचं त्याला एकटं ठेवलं हे नव्वद अंश विरुद्ध दिशेला पाठवले विरुद्ध दिशेला पाठवत असताना इथे बेरीज आहे म्हणून ते वजा केले म्हणून एकशे ऐंशी वजा नव्वद बरोबर नव्वद येतं म्हणून कोण PTQ क्यू बरोबर नव्वद अंश काय सिद्ध करायचं होतं कोण PTQ क्यू बरोबर नव्वद अंश हेच तर आपल्याला सिद्ध करायचं होतं जे आपण बरोबर सिद्ध केलेलं आहे धन्यवाद व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या चैनल चॅनलला जरूर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा बेल ऐकून दे क्लिक करा जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की त्याचे नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळतील धन्यवाद